शेतकरी मित्र नमस्कार। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आंब्याची कलमं किंवा रोपं लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कशी छाटणी करायची किंवा कोणत्या प्रकारची छाटणी घ्यायची हे आपण बघितलं होतं। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण जी आपली फळधारणा होणारी कलमं आहेत किंवा ज्यांची फळधारणा होते ज्याचं आपण उत्पन्न घेतो अशा कलमांची किंवा झाडांची कशी छाटणी करायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घ्या। छाटणी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की छाटणीसाठी जी आपण अवजार किंवा हत्यार वापरतो हे आपल्या स्वतःकडले असावे, दुसऱ्याकडली उसने आणून किंवा दुसऱ्या बागेतली आणून ही छाटणी करू नये। कारण आंब्यामध्ये मँगो माल फॉर्मेशन हा डिसीज आहे, हा जी छाटणीसाठी किंवा इतर जे आपण अवजार वापरतो या अवजारामार्फत त्याचा रसशोषणाऱ्या किडीबरोबर ह्या अवजारामार्फतसुद्धा प्रसार होतो। समजा हीच सिकॅटर आपण दुसऱ्या माल फॉर्मेशन झालेल्या बागेमध्ये छाटणीसाठी वापरलं असेल, ते सिकेटर आपल्या बागेमध्ये आणलं तर ह्या रोगाचा प्रसार होण्याची दाट शक्यता असते। त्यामुळं एकतर ही हत्यार पूर्णपणे निर्जंतुक करून घ्या किंवा मी तर म्हणेन स्वतःच्या बागेसाठी सेपरेट ही सर्व हत्यारं ठेवा। आता छाटणीनंतर आपल्याला कंपल्सरी बोर्डोमिशनाची फवारणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून बुरशीजन्य रोग असेल, मर असेल किंवा पावसामुळं होणारे इतर बुरशीजन्य आजार आहेत ह्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कंपल्सरी छाटणीनंतर 1% बोर्डोमिशनाची फवारणी करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ज्यावेळा कोवळी पालवी येते त्यावेळा कोवळ्या पालवीवर शेंडे पोकरणारी आळी असेल किंवा पाने कट करणारा भुंगा म्हणजे राखाडी भुंगा किंवा ज्याला ॲश बीटल म्हणतो याचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो। तर ह्या दोन्ही किडीचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला साधारणपणे लॅम्बडा सायलोथेरिन 6 मिली 10 लिटर पाण्यामध्ये किंवा मोनोक्रोटोपस 14 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा इमिडाक्लोप्रिड नावाचं जे कीटकनाशक आहे 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे। त्यामुळं जेवढी छाटणी महत्त्वाची आहे तेवढं छाटणीनंतरचं व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचं आहे। आता जी जुनी कलमं आहेत ज्यांचं उत्पादन आपण घेतो त्याची छाटणी कशी करायची म्हणजे आंबा काढणीनंतर किंवा फळं काढण्यानंतर छाटणी कशी करायची हे आपण बघूया। आता आपण ह्या कलमामध्ये बघत असाल की बाकी पूर्ण कलम गोलाकार आहे पण मध्येच 1-2 फांद्या वर आल्या आहेत, त्या फांद्या आपल्याला कमी करून घ्यायला लागतील। त्या सेंटरला पण आहेत, त्या काढल्यानंतर सेंटर ओपनिंग पण होईल आणि नंतर मग बाजूच्या ज्या जमिनीकडे खाली गेलेल्या फांद्या आहेत त्यासुद्धा फांद्या आपल्याला काढायला लागतील, जेणेकरून हे झाड बैल असेल पूर्ण असं गच्च झालेलं दिसेल तुम्हाला। याच्यामध्ये फांद्या खूप घन आहेत किंवा दाट आहेत, त्या विरळणी केलं तर सूर्यप्रकाश सगळीकडे सारखा जाईल आणि ह्याच्यामध्ये किडीन रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव कमी होऊन पुढच्या हंगामामध्ये चांगला मोहरा आणि चांगली फळं येतील। तर हे कलम आपण कसं कट करतो आहे हे आपण बघून घेऊ। अशा प्रकारे उंच केलेली फांदी कट केली तरीसुद्धा आपल्याला 2 फांद्या दिसतात, त्या आपण सिकॅटरच्या सहाय्यानं कमी करतो आहे आणि ज्या खाली आलेल्या फांद्या आहेत त्यासुद्धा आपण सिकॅटरनं आणि मधली घन फांद्या आहेत त्या सिकॅटरनं आपण कट करून झाडाला गोलाकार आकार देण्याचा आणि मध्ये पूर्णपणे सूर्यप्रकाश जाईल अशा प्रकारे विरळणी आपण ह्या झाडाची करत आहोत। अशा प्रकारे आता हे झाड उंची तर आपण गोलाकार केलेले, आता मध्ये खाली आलेल्या काही फांद्या असतील त्या आपण कमी करूया किंवा ज्या पूर्णपणे याच्याकडे झुकलेले आहेत जमिनीकडे झुकलेले आहेत त्या फांद्या फक्त कमी करून मधल्या फांद्या आपण विरळ करत आहोत। अशा प्रकारे जमिनीकडे ज्या फांद्या गेलेल्या आहेत जमिनीला घासतात की ज्यामुळं कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो असे फांद्या आपण कट करत आहोत। ज्या फांद्या जमिनीला टेकलेल्या असतात किंवा जमिनीकडे झुकलेल्या असतात त्या फांद्यांची आपण छाटणी करतो। अशा प्रकारे जमिनीकडे झुकलेल्या फांद्याची काढणी झालेली आहे। आता फांद्या जमिनीकडे गेलेल्या फांद्या किंवा एकदम उंच वाढलेल्या फांद्या बऱ्यापैकी आपण काढून घेतल्या आहेत आणि झाडाला गोलाकार आकार दिलेला आहे, आता तरीसुद्धा ह्या झाडामध्ये गच्च अशा फांद्या आहेत त्या फांद्या कमी करून आपण विरळणी करत आहोत।
पण या बाजूच्या कलमामध्ये बघू शकाल आता की आंबा फळ काढणीनंतर कोणत्या प्रकारची छाटणी करतो. याच्यामध्ये फांद्याची विरळणी आहे, वरचं सेंड्याचे ओपनिंग आहे, किंवा खाली ज्या जाणाऱ्या फांद्या आहेत ह्या सगळ्या आपण काढलेल्या आहेत. त्यामुळं आंबा फळ काढणीनंतर ज्यावेळेला आपलं प्रत्यक्ष फळधारणा होते आणि उत्पन्न सुरू होतं त्यावेळेला कशी छाटणी करायची हे आपण आता ह्या झाडाची छाटणी करताना बघितलेलं आहे. सुरुवातीला झाड कसं होतं आणि आता झाडाची अवस्था म्हणजे झाड कोणत्या अवस्थेमध्ये आपण आणलेलं आहे हे बघू शकाल. तुम्हीसुद्धा अशा प्रकारेच जे उत्पादनक्षम झाड आहेत त्याची छाटणी दरवर्षी फळं काढणीनंतर दरवर्षी अशा प्रकारे छाटणी, त्याच्यानंतर फांद्याची विरळणी, जमिनीकडे गेलेल्या फांद्या, ह्या सगळ्यांची काढणी करणं गरजेचं आहे. तरच आपल्याला पुढील हंगामामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळेल आणि आंब्याची गुणवत्ता किंवा फळाची गुणवत्तासुद्धा सुधारेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. अजूनही आपल्या यशवंत गव्हाणे ॲग्रीटेक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओची लिंक आणि आपल्या चॅनलची लिंक तुमच्या संपर्कातील इतर शेतकऱ्यांना जरूर फॉरवर्ड करा.